2019 छत्रपती संभाजीनगर तेव्हाच्या औरंगाबाद लोकसभेच्या मैदानात ते उतरले. किंग नाही पण किंग मेकर ठरले. 4 टर्म खासदार असलेल्या चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला आणि पहिल्यांदाच लोकसभा लढवत असणारे इम्तियाज जलील विजयी झाले. यंदाही हेच किंग मेकर पुन्हा मैदानात उतरलेत. जलील, खैरे की महायुतीचा उमेदवार, याचा धोका कुणाला, यात वंचित फॅक्टर ही किती महत्वाचं ठरणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून. छत्रपती संभाजीनगर महायुतीच्या जागा वाटपात अजूनही तिढा न सुटलेला मतदारसंघ. मात्र महायुतीचा तिढा सुटल्याच जमाय. महायुती ही जागा पैठणचे आमदार संदीपान भुमरेंना सुटण्याची शक्यता आहे. आता सध्याची एकूण परिस्थिती पाहिली तर छत्रपती संभाजीनगरात आधीच बडे चेहरे आपापसात भिडणार आहेत आणि त्यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. खरं तर छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत MIM चे इम्तियाज जलील हे 2019 लोकसभा निवडणुकीत इथून विजयी झाले. महाराष्ट्रातल्या MIM च्या एकमेव खासदाराला यंदाही छत्रपती संभाजीनगरातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटानं 4 टर्म खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली आहे. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदेंना सुटू शकते आणि इथून संदीपान भुमरे यांना संधी दिली जाऊ शकते. मात्र ऐनवेळी इथं भाजपचं धक्कातंत्र पाहायला मिळालं तर नवल नाही. आता गेल्या निवडणुकीत MIM आणि वंचित बहुजन आघाडीची युती होती, मात्र यंदा वंचितनं एकला चलो रेचा नारा दिलाय. जलीलांना शह देण्यासाठी वंचितनं इथं मुस्लिम कार्ड खेळलं आणि अफसर खान यांना उमेदवारी दिली. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातली निवडणूक ही गुंतागुंतीची झालेली असताना त्यात आता गेल्या निवडणुकीत किंग मेकर ठरलेले हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उडी घेतलीय. आता हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा अपक्ष मैदानात उतरलेत. आता त्यांच्या उमेदवारीचा फटका हा कुणाला बसणार असा प्रश्न आहे. सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षणात न्याय मिळालेला नाही. इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्या मतांमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत घट होणार आहे. 300 गावांनी माझ्या उमेदवारीसाठी सह्यांची मोहीम राबवली आहे, त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतलाय असं माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केलं आणि अपक्ष उमेदवार म्हणून अर्जही दाखल केला. आता वंचित बहुजन आघाडी MIM सोबत नाही. शिवसेनेतल्या फुटीमुळे खैरे यांची मतं घटली आहेत. या परिस्थितीत माझ्या मतदानात वाढ होणार आहे. 300 गावांनी सह्यांची मोहीम राबवून जरांगे यांच्याकडे माझं नाव सुचवलंय. लोकांचा पाठिंबा वाढत असल्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय असंही हर्षवर्धन जाधव म्हणाले. मराठा आरक्षणासाठी ज्यांनी काम केलं त्यांना पाठिंबा द्या आणि ज्यांनी काम केलं नाही त्यांना पाडा असा सूचक संदेश मनोज जरांगे यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देणार आम्ही एकमेव आमदार असल्याचंही जाधव यावेळी म्हणाले. त्यामुळे एकंदर काय, तर जाधवांच्या उमेदवारीमुळे चंद्रकांत खैरे आणि महायुतीच्या उमेदवाराची मराठा मतं ही विभागली जाऊ शकतात आणि याचा जास्त फटका हा खैरेंना बसू शकतो. जाधव यांनी अपक्ष म्हणून 2019 निवडणूक लढवली होती आणि त्यांना मिळालेल्या मतांमुळे 4 टर्म खासदार राहिलेल्या खैरेंसारखा उमेदवार पडला आणि जलीलांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे यंदाही जाधवांमुळे इम्तियाज जलील यांच्या विजयाची शक्यता वाढली असल्याची चर्चा आहे. कारण बघा, 2019 लोकसभा निवडणुकातल्या मतदानावर जर का नजर टाकली तर इम्तियाज जलील यांना मिळालेली मतं होती 3,89,042 आणि त्यांच्या मतांची टक्केवारी होती ती 32.47. तर दुसरीकडे भाजप सेनेच्या युतीतून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मिळाली होती 3,84,550 मतं आणि त्यांच्या मतांची टक्केवारी होती 32.9. इम्तियाज जलील हे अवघ्या 4,492 मतांनी विजयी झाले होते आणि यावेळी तिसऱ्या नंबरची मतं मिळाली होती ती अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना. हर्षवर्धन जाधव यांना 2,83,798 अर्थात 23.68% मतं मिळाली होती. अर्थात ही आकडेवारी बघता खैरेंना मिळणारी मतं ही जाधवांकडे वळली गेली आणि याचा सरळ सरळ फायदा हा जलीलांना झाला होता. सध्याच्या घडीला शिवसेना फुटलेली आहे. गेल्या वेळी MIM सोबत असणाऱ्या वंचितनं यंदा त्यांच्याच विरोधात उमेदवार दिलाय. त्यामुळे जाधवांची उमेदवारी ज्याप्रमाणे खैरेंची मतं खाऊ शकते त्याचप्रमाणे वंचितच्या उमेदवारामुळे जलीलांना मिळणारी हक्काची मुस्लिम मतं आणि गेल्या वेळी वंचितमुळे मिळालेली दलित मतंही यंदा फुटू शकतात. पण इथं विचार केला तर मतविभाजनाचा फटका हा खैरेंना जास्त बसू शकतो. कारण यंदा शिवसेना फुटल्यानं छत्रपती संभाजीनगरात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामनाही रंगू शकतो आणि सेनेची पारंपरिक मतंही इथं विभागली जाऊ शकतात.
त्यामुळे छत्रपती संभाजीनगरात यंदा कोण बाजी मारणार असा प्रश्न आहे. आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची रचना समजून घेतली तर कन्नड छत्रपती संभाजीनगर मध्य, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, छत्रपती संभाजीनगर पूर्व, गंगापूर आणि वैजापूर या 6 विधानसभा मतदारसंघांचा इथं समावेश आहे. आता छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून अतुल सावे आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब हे दोन भाजपचे आमदार आहेत. तर छत्रपती संभाजीनगर मध्यमधून प्रदीप जयस्वाल, छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून संजय शिरसाट आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघातून रमेश बोरनारे हे आमदार आहेत जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. तर कन्नड विधानसभा मतदारसंघातले आमदार उदयसिंह राजपूत हे ठाकरे गटात आहेत. आता 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात महायुतीचं वर्चस्व आहे. असं असलं तरी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून MIM पक्षाचे इम्तियाज जलील हे खासदार आहेत आणि सध्याच्या घडीला छत्रपती संभाजीनगर मधली MIMची ताकद ही वाढतीये. त्यात शिवसेनेतलं बंड, सत्तांतर, अशा राजकीय घडामोडी आणि छत्रपती संभाजीनगरातली एकंदर राजकीय गणितं पाहिली तर इथून कोण विजयी होईल असं आपल्याला वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.